नमस्कार, भूमिकाज ब्लेंड्स मध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत। आपल्या आयुष्यात रंगांना विशेष महत्व, यांच्याशिवाय आपण हे जग कसे असेल याचा विचारही करू शकत नाही। चला तर या रंगांचा सण येतो आहे तो म्हणजे होळी। तर या होळीला स्वयंपाकघरात सहज उपलब्ध असलेल्या साहित्यातून हे होळीचे रंग घरच्या घरी कसे तयार करायचे ते आज आपण बघूया। हे रंग तयार करण्यासाठी स्वयंपाकघरात सहज उपलब्ध असलेले कॉर्नफ्लॉवर आपण वापरणार आहोत। त्यानंतर 4 फूड कलर मी या ठिकाणी घेतले आहेत। तुम्ही तुमच्या आवडीचे रंग घेऊ शकता। तसेच 4 रंग करणार असल्यामुळे आपण 4 बाउल या ठिकाणी घेतले आहे। तसेच एक मोठा चमचा घेतला आहे आणि 1/4 छोटा चमचा आणि आपल्याला लागणार आहे पाणी। सर्वप्रथम आपण प्रत्येक बाउल मध्ये 1 मोठा चमचा पाणी टाकून घेऊया। त्यानंतर आपण या पाण्यामध्ये 1/4 छोटा चमचा फूड कलर टाकून घेऊया। सर्वप्रथम आपण लाल रंग तयार करणार आहोत। हा रंग थोडा फिक्का वाटत असल्यास आपण यामध्ये आणखीनही कलर ऍड करू शकतो। दुसरा कलर घेताना चमचा नीट पुसून घेणे आवश्यक असते, नाहीतर कलर मिक्स होतात। अशाच प्रकारे आपल्याकडे उपलब्ध असलेले सर्व कलर्स आपण बाउल मध्ये टाकून ते व्यवस्थित मिक्स करून घेऊया। हे कलर तयार करण्यासाठी ड्राय फूड कलरचाही वापर तुम्ही या ठिकाणी करू शकता। सर्व कलर व्यवस्थित मिक्स झाले की आपण एक एक करत कॉर्नफ्लॉवर टाकून ते कलर मिक्स करून घेऊया। साधारण 1 चमचा पाण्याला 3 मोठे चमचे कॉर्नफ्लॉवर व्यवस्थित लागते। तरीही आपण या ठिकाणी सर्वप्रथम 2 मोठे चमचे कॉर्नफ्लॉवर टाकून त्याला मिक्स करून घेऊया। मला हवा असलेला कलर थोडा फिक्का वाटत असल्यामुळे मी यामध्ये आणखी कलर ऍड करून घेतला आहे आणि त्यानंतर राहिलेला 1 चमचा कॉर्नफ्लॉवर परत यामध्ये टाकावा आणि सर्व छान मिक्स करून घ्यावे। हे रंग तयार झाल्यावर थोडे फिक्के होतात, त्यामुळे तुम्ही या स्टेजला थोडा रंग जास्त टाकून त्याला मिक्स करून घ्यावे। मिश्रण अशा प्रकारे घट्ट व्हायला लागले की ते तयार झाले आहे असे समजावे। हे अगदी व्यवस्थित मिक्स करून आपण हे बाउल साईडला ठेवून देऊया आणि अशाच प्रकारे बाकी सर्व उरलेल्या कलर्स मध्ये आपण कॉर्नफ्लॉवर टाकून मिक्स करून घेऊया। आता हे तयार रंग आपल्याला पूर्णपणे वाळवून घ्यायचे आहे। अशा प्रकारे ऊन येत असलेल्या ठिकाणी तुम्ही हे बाउल्स ठेवून त्याला वाळवून घेऊ शकता। साधारण 5 ते 6 तासांमध्ये हे रंग छान वाळून तयार होतात। अशा प्रकारे पूर्णपणे व्यवस्थित वाळले की हे कोरडे रंग अगदी छान तयार होतात। रंग पूर्णपणे कोरडे झाले की हलकेसे दाणेदार वाटू लागतात। ते त्वचेला इजा करू नये यासाठी आपण हे मिश्रण मिक्सरला हलकेसे फिरवून घेऊया। तुम्ही बघू शकता मिक्सरला फिरवून घेतल्यानंतर हे सर्व रंग अगदी स्मूथ असे तयार झाले आहेत। अशा प्रकारे होळीचे हे रंग आपण घरच्या घरी सहजपणे तयार करू शकतो। तर येणाऱ्या होळीला हे रंग तयार करून आनंदाने आणि उत्साहाने हा रंगांचा सण साजरा करूया। तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास तो तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिली सोबत शेअर करायला विसरू नका। लगेच भेटूया आणखी अशाच काही नवीन व्हिडिओंसोबत आणि अशाच नवनवीन व्हिडिओंसाठीच भूमिकाज ब्लेंड्सला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।